वैजापूर तालुक्यातील बावळगाव पिराची येथील तीन तरुण कुलताबाद येथील भद्रा मारुतीच्या दर्शनाला गेले होते. दर्शन घेऊन परत घराकडे येत असताना गारजजवळील मोर्या हॉटेलजवळ समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने मोटरसायकलला जोराची धडक दिली. या धडकेमध्ये एकाचा मृत्यू झाला तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले आहे. ही घटना शनिवार तारीख 2 रोजी पहाटे 3:30 वाजेच्या दरम्यान घडली. बाबुळगाव येथील शशिकांत रेवनाथ तुपे वय 30 वर्षे, मंगेश सुदाम तुपे वय 29 वर्षे, संदीप ज्ञानेश्वर गायकवाड वय 24 वर्षे हे तिघे भद्रा मारुतीच्या दर्शनाला गेले होते. दर्शन करून परतत असताना गारजजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. ही दुर्घटना पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत शशिकांत तुपे यांच्या डोक्यावरून अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर ज्ञानेश्वर गायकवाड व मंगेश तुपे हे किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच शिवूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय दवाखान्यात दाखल केले. महेश शशिकांत तुपे हे मनमिळाव स्वभावाचे असल्याने त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर बाबुळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तुपे यांच्या पश्चात 2 वर्षाचा मुलगा, पत्नी, भाऊ, 2 बहिणी, आई वडील असा परिवार आहे.